हरिओम श्रीराम अंबती. मी अरुंधती विना कुलकर्णी, कर्वेनगर उपासना केंद्र पुणे. बालपणापासून आईवडिलांकडून साईभक्तीचे संस्कार झाल्यामुळे या साईची एवढी मनाला ओढ लागली होती आणि तो झुंड भक्तिमय काळ परत परत आपल्याला अनुभवता आला तर हा विचार नेहमी मनात यायचा. आणि सन 2003 साली बापूंकडे आल्यावर ती इच्छा साकार व्हायला लागली. आता आत्मी जो अनुभव सांगणार आहे तो माझ्या पतींविषयी आहे. माझे पती श्री अजित सिंह कुलकर्णी यांना 2008 सालापासून हार्टचा त्रास होत होता. डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू होती आणि आम्ही मधून मधून परमपूज्य सुचिंद्रांकडे पण जात होतो. त्याच्यामुळे पुष्कळ सुधारणा होत होती. पण सन 2013 साली त्यांना अचानक गणपतीच्या आदल्या दिवशी खूप श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. रात्री 11 नंतर तो त्रास इतका वाढला की मला वाटलं की आता सगळं संपलं. मी आधी मागते तुझा श्वास आणि हनुमान प्राणरक्ष हनुमंताय नमः हा जप सतत करत होते. आणि कालच्या देवाची कृपा सकाळी अजित सिंह सकाळी फ्रेश होऊन उठले आणि रात्री त्यांना एवढा त्रास झाला हे कोणालाही सांगून खरं वाटत नव्हतं. दुसऱ्या दिवशी माझ्या दिरांकडे गणपती असल्यामुळे आम्ही तिथे गेलो. तिथे त्यांनी सगळी पूजेची तयारी पण केली. पण रात्रीचा त्रास पाहून मी त्यांना म्हटलं की नाही तुम्हाला डॉक्टरांकडे जायलाच पाहिजे. म्हणून माझ्या नंदेच्या मिस्टरांबरोबर ते बरं डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्या पण ऍडमिट व्हायची गरज नाही असं सांगितलं. त्याच्यानंतर परत त्यांना खूप बरं वाटायला लागलं. त्यांच्या गणपती सेवेची ऍक्टिव्हिटी वगैरे सगळं चालू होतं. आणि मग 2018 साली 7 ऑगस्ट या रोजी आम्ही परत त्यांना त्रास होत होता म्हणून डॉक्टरकडे गेलो. तर तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की पंपिंग खूप कमी झालेलं आहे, तुम्हाला आता रुबी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन प्रोटोकॉल करावा लागेल. त्याचा 2 लाख खर्च आहे. त्यानंतर बहुतेक तुम्हाला हार्ट ट्रान्सप्लांटचं पण गरज पडेल, त्याचा 17 लाख खर्च आहे. हे सगळं ऐकून आम्ही सुन्न झालो. पण बापूराया पाठीशी असल्यामुळे डगमगलो नाही. आता त्याच वेळेला माझे धीर पण आजारी असल्यामुळे आम्ही त्याही मनस्थितीत एवढं नव्हतो. म्हणजे ह्यांची अजित सिंहांची परिस्थिती आणि दिनांची परिस्थिती ह्यामुळे आम्हाला काही सुचत नव्हतं. परमपूज्य दादांचं हे मत घ्यावं असं वाटत होतं पण कसं शक्य होणार हे कळत नव्हतं. पण आपलं लक्ष नसलं तरी त्या बाप्पाचं आपल्याकडे किती लक्ष असतं. दुसऱ्या दिवशी शिवाजी केंद्रातले कार्यकर्ते प्रमोद सिंह आगरकर आणि त्यांची पत्नी सुरेखाबेन आगरकर हे त्रिविक्रम मठात दर्शन घ्यायला आले होते आणि त्यांना अजित सिंहांना भेटायची इच्छा निर्माण झाली. नव्हे ती बापूंनीच त्यांच्या मनात इच्छा निर्माण केली आणि ते घरी आले. त्यांना जेव्हा सांगितलं की यांना रुग्णात ऍडमिट करायचं ते म्हणाले की नाही तुम्ही दादांना विचारल्याशिवाय हा निर्णय घेऊ नका. पण आता दादांकडे जाणार कसं, रिपोर्ट द्यावे हे मात्र लक्षात आलं नाही. पण ती पण सोय बापूंनी केली. आपल्याच केंद्रातले रेखाकार आणि त्यांचे मित्र डॉक्टर वा हे त्यांच्याबरोबर गुरुक्षेत्राला जायला तयार झाले. आणि अजित सिंह डॉक्टर आणि ते ठकर हे गुरुक्षेत्राला गेले. इथे सुचिंदाजांचं दर्शन आणि आईचं दर्शन घेतल्यामुळे त्यांना खूप बरं वाटलं. पण सुचिंदाजांनी सांगितलं की तुम्ही आता डॉक्टर पत्नींची ट्रीटमेंट सुरू करा, तुम्ही रुग्णीत ऍडमिट होऊ नका. त्याप्रमाणे घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या डॉक्टर पत्नींकडे गेलो, तिथे ट्रीटमेंट सुरू झाली. आता ते डॉक्टर पत्कींशी स्वतः सुचिंदा कॉन्टॅक्टमध्ये होते आणि अजित सिंहांना कसा कमीत कमी त्रास होईल याची काळजी घ्यायला सांगत होते. परत 4 सप्टेंबरला त्यांना परत खूप श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला म्हणून परत त्यांना जोशी हॉस्पिटलला ऍडमिट केलं. तिथे मग त्यांच्या म्हणजे तब्येत तशी थोडं बरं वाटत होतं पण पुढे
कॉम्प्लिकेशन्स होत होते. अशा वेळेला आता अति कॉम्प्लिकेशन होऊन ते अंतरुणाला खिळून राहू नये म्हणून माझ्या परमपूज्य बापूंनी त्यांना इतकं सुखाचं मरण देऊन आपल्या चरणी विलीन करून घेतलं. त्याबद्दल मी खूप खूप अंबरले आहे.